विट्याच्या ग्रामीण रुग्णालय अधीक्षकांची प्रॅक्टिस पत्नीच्या दवाखान्यात. 1.5 लाखाच्या वर पगार तरीही खासगी प्रॅक्टिस करतायत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. विट्याच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक अविनाश लोखंडे ग्रामीण रुग्णालयात फार कमी उपस्थित असतात. रुग्णालय अधीक्षकांनी 24 तास उपस्थित असणे गरजेचे असताना हे महाशय तिथे 4 तास भेटले तर नशीबच. या महाशयांची जास्तीत जास्त उपस्थिती त्यांच्या पत्नीच्या हॉस्पिटलमध्ये असते. विट्यात खानापूर रोडवर साई हॉस्पिटल हे त्यांच्या पत्नीचे हॉस्पिटल आहे. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक ग्रामीण रुग्णालयात भेटणे दुरापास्तच आहे. जेव्हा पहावे तेव्हा ते पत्नीच्या हॉस्पिटलमध्येच प्रॅक्टिस करताना दिसतात. ते ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक आहेत की पत्नीच्या दवाखान्यात कामाला आहेत असा प्रश्न लोकांना पडल्याशिवाय राहत नाही. ग्रामीण रुग्णालयाच्या या अधीक्षक साहेबांना 1.5 लाखाच्या वर पगार आहे. इतका पगार असतानाही ते हॉस्पिटलमध्ये थांबत नाहीत. ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे गोरगरिबांचे हाल होत आहेत. त्यांची परवड होते पण त्याकडे अधीक्षक साहेबांचे लक्ष जात नाही. स्वतः अधीक्षकच असे करतील तर रुग्णालयाची अवस्था काय असणार. या अधीक्षक साहेबांना इथल्या नेते मंडळीचा वरदा असत आहे. नेते मंडळींना हाताशी धरत त्यांनी स्वतःचे साम्राज्य सुकणे उभारले आहे. लोकांची गैरसोय होत असताना नेते मंडळी लोकांचे हित जोपासण्याऐवजी अधीक्षक साहेबांना जोपासण्यात धन्यता मानत आहेत. लोकांची रोज परवड होत असताना नेते मंडळी यावर बोलायला व लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यांची फूस असल्यानेच ग्रामीण रुग्णालयाची या मंडळींची मनमानी सुरू आहे. आपल्याला कोण विचारतोय, आपलं कोण वाकडे करतोय, या आविर्भावात सगळा मनमानी कारभार सुरू आहे. विटे शहरात व तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. खुद्द विटे शहरात काही बोगस डॉक्टरांनी दवाखाने थाटलेत पण या बोगस डॉक्टरांच्यावरच कारवाई होताना दिसलेली नाही. बोगस डॉक्टरांच्यावरच कारवाई करणं हे अधीक्षकांचं काम आहे पण ते याबाबत काही ठोस पावलं उचलताना दिसले नाहीत. बोगस डॉक्टरांच्यावर कारवाई करणं हे अधीक्षकांचं काम आहे पण ते याबाबत काही ठोस पावलं उचलताना दिसले नाहीत. बोगस डॉक्टरांचे व या साहेबांचे काही हितसंबंध असावेत, त्याशिवाय त्यांचा बाजार भरला जाणार नाही असे लोकांच्यातून बोललं जाते. एकूणच विटा ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अतिशय विदारक होत चालली आहे. या हॉस्पिटलला शिस्तीचे सलाईन लावण्याची गरज असताना स्वतः अधीक्षकच स्वतःची जबाबदारी व शिस्त पाळताना दिसत नाहीत. अशा बेजबाबदार अधीक्षकांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ग्रामीण रुग्णालयाला शिस्त लावण्यात यावी अशी मागणी लोकांच्याकडून केली जाते. विट्यातील ग्रामीण रुग्णालयात 2 दिवसापूर्वीच एक डॉक्टरनी दारूच्या नशेत एका रुग्णाला तपासून त्याबाबतचा प्रकार नुकताच वज्रधारी न्यूजनं प्रसारित केलेलं होता. असे असतानासुद्धा आज देखील यामध्ये डॉक्टरांची तिथं कोणतेही यामध्ये कोणतेही गांभीर्य या डॉक्टर टीमला नाही आहे. या रुग्णालयाचे असणारे अधीक्षक अविनाश लोखंडे हे आजही त्यांच्या असणाऱ्या पत्नीच्या असणाऱ्या साई हॉस्पिटलमध्ये खाजगी प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. अधीक्षक लोखंडे यांच्याबाबत यापूर्वी 2016 आम्ही यांनी विटा मेडिकल फाउंडेशन यशस्रीमध्ये यांचे हे पार्टनर म्हणून किंवा डायरेक्टर म्हणून काम करत असल्याबाबतचे पुरावे आम्ही त्यावेळी शासनाला दिलेले होते आणि त्याबाबतसुद्धा ह्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली होती. असं असतानासुद्धा आजपर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या सर्व प्रकरणाला हे अधीक्षकच जर मुख्य अशा पद्धतीनं बेकायदेशीर वागत असतील तर त्याच्यामुळे त्याच्या खालचा जो स्टाफ आहे तो हा पूर्ण हा निष्क्रियच असणार आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला राजकीय व्यक्तींचं सुद्धा पाठबळ असल्यामुळे या सर्व डॉक्टरांचं ह्या अधीक्षकांचं तिथं काम करणाऱ्या सर्वांचं मनोबल वाढलेलं आहे. यांच्यामुळे फार नागरिकांची आरोग्याची हेंडसा होत आहे. या सर्व प्रकरणाबाबत लवकरच आम्ही माननीय आमदार बच्चू कडू यांच्यामार्फत या विषयात मोठ्या प्रमाणात आवाज उठवणार आहोत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. Student of Shivprataap Academy Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivprataap Academy was the best decision. Shivprataap Academy mein mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi ho.
चित्र तुमची, साथ आमची। शुभ प्रताप।